सहा ऑगस्ट रोजी रुई इथल्या मातंग समाजातील काही युवकांनी बौद्ध समाजातील काही महिला आणि लहान मुलांवर हल्ला केला होता त्याबाबतची तक्रार हातकळंगले पोलीस ठाण्यात दिली होती या घटनेला अडीच महिने झाले तरी हातकळंगले पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई केलेली नाही त्यामुळे बौद्ध समाजाच्या वतीनं हातकळंगले पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय हातकळंगले तालुक्यातील रुई इथं सहा ऑगस्ट रोजी होड्यांच्या स्पर्धा झाल्या त्यावेळी गावातील मातंग समाजातील काही युवकांनी हुल्लडबाजी करत स्पर्धा पाहण्यासाठी हल्ला केला होता त्याबद्दलची तक्रार हातकळंगले पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे पण हातकळंगले पोलिसांनी हल्लेखोरांवर कसलीही कारवाई केलेली नाही गेल्या अडीच महिन्यात कोणतीच कारवाई झाली नसल्यानं संबंधित युवकांकडून त्यांच्या मोबाईलवर आव्हानात्मक स्टेटस ठेवून पुन्हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय त्या युवकांना राजकीय आश्रय असल्याचा आरोप करत समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं हातकळंगले पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणा आंदोलन सुरू करण्यात आलंय